नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये 13 जून 2023 नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस, कोणत्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, तर कोणत्या भागामध्ये वातावरण अतिशय स्वच्छ राहील, याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये जे आहे 13 जून 2023 पावसाचा जो प्रभाव आहे तो अनेक भागांमध्ये मुसळधार दिसून येणार आहे। अनेक भागांमध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी दिसून येईल, तर काही भागांमध्ये गारपीट होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे। यामधील जो पावसाचा सर्वाधिक जोर राहणार आहे तो म्हणजे राज्यात मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाडा व विदर्भातील काही भाग। या भागांमध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती सर्वाधिक आपल्याला आजच्या तारखेमध्ये म्हणजेच की 13 जून 2023 दिसून येणार आहे। अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी पावसाची सक्रियता असेल, सर्वाधिक जोर मध्य महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल। त्यानंतर एकेका भागाचा विचार करता, त्यामध्ये विदर्भाचा विचार करता, विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये जे आहे दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत कडक उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळेल। त्या ठिकाणी जे आहे तापमानातील वाढ कायम असेल, मात्र त्यानंतर सायंकाळी 4 ते 5 वाजल्याच्या दरम्यान ढगाळ वातावरण सक्रिय होऊन अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल। भंडारा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार त्या ठिकाणी पाऊस राहणार आहे। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा। पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील दिवसभर आपल्याला कडक उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळेल। बुलढाणा, लोणार, मेहकर, मलकापूर या भागामध्ये जे आहे सायंकाळी 4 ते 5 वाजल्याच्या दरम्यान ढगाळ वातावरण सक्रिय होऊन मध्यम स्वरूपाच्या मुसळधार पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल। तसेच इतरत्र भागांमध्ये जे आहे दुपारी 3 वाजल्यानंतर ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येईल, वादळी वाऱ्याचा परिणाम काही भागांमध्ये असेल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता असेल, तर अनेक भागांमध्ये पावसाचं वातावरण जे आहे पावसाची जी सक्रियता आहे ती दिसून येणार नाही। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मराठवाड्याचा। मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागांमध्ये देखील आपल्याला पावसाची सक्रियता येत्या 5 ते 6 तासांमध्ये दिसून येईल। मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस काही भागात सक्रिय असेल, तर काही भागांमध्ये नुसती पावसाची रिमझिम आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला दिवसभर कडक उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळेल। या ठिकाणी पावसाची जी सक्रियता आहे ती रात्रीच्या वेळेस आपल्याला बघायला मिळू शकते। रात्री 9 ते 10 दरम्यान आपल्याला पावसाचा मोठा जोर या ठिकाणी बघायला मिळेल। काही भागांमध्ये मुसळधार पावसाची सक्रियता असेल, तर काही भागांमध्ये नुसत्या पावसाच्या हलक्या सरी बरसताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील। त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार करता, मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा जो भाग येतो या भागामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद होताना आजच्या तारखेमध्ये आपल्याला दिसून येईल। अनेक भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय असेल, तर काही भागांमध्ये जे आहे दुपारी 3 ते 4 वाजल्यापासून ढगाळ वातावरण सक्रिय होऊन पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल। या ठिकाणी जे आहे वातावरणातील जे तापमानातील जी घट आहे ती घट बघायला मिळेल आपल्याला। तापमान अतिशय कमी झालेलं असेल, तसेच वातावरणामध्ये गारवा देखील जाणवेल। या भागामध्ये सर्वाधिक पाऊस जो आहे तो पाऊस आपल्याला येत्या 5 ते 6 तासांमध्ये दिसून येईल, म्हणजेच की दुपारी 4 वाजल्यानंतर पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे। तसेच रात्रीच्या वेळेससुद्धा 10 वाजल्याच्यानंतर पावसाची भलीमोठी सक्रियता बघायला मिळू शकते। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे कोकणाचा। कोकणपट्टीमध्ये आपला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला सायंकाळीच्या वेळेस मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल। पावसाचं जे स्वरूप राहणार आहे ते म्हणजे वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो भाग आहे तो या भागामध्ये वादळी वाऱ्याचा सर्वाधिक परिणाम आपल्याला दिसून येईल। ही जी पावसाची सक्रियता आहे त्या 7 ते 8 तासांमध्ये या भागामध्ये बघायला मिळेल। वातावरणामध्ये जे आहे ढगाळ वातावरणाची सक्रियता दुपारी 2 ते 3 वाजल्यापासूनच आपल्याला या भागामध्ये दिसून येईल। त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला
पावसाची सक्रियता जास्त प्रमाणात दिसून येणार नाही। काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसांच्या सरी बरसताना दिसून येतील, मात्र भली मोठी पावसाची सक्रियता कुठेच बघायला मिळणार नाही। तापमानातील वाढ कायम असेल, उन्हाचा कडाका देखील या ठिकाणी कायम असणार आहे। त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार करता नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो भाग आहे या भागामध्ये येत्या 5 ते 7 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता काही भागांमध्ये वर्तवण्यात येत आहे, तर काही भागांमध्ये पावसाची रिमझिम आपल्याला बघायला मिळेल। हा जो पाऊस आहे पाऊस वादळी वाऱ्यासह या ठिकाणी सक्रिय असणार आहे। त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव खान्देश हा जो उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग येतो या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची सक्रियता कुठेच वर्तवण्यात येत नाही। काही भागांमध्ये धुळे जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्याचा परिणाम दिसून येईल, तर रिमझिम पावसाची सक्रियता बघायला मिळेल, मात्र भली मोठी पावसाची सक्रियता यात कोणत्याच भागामध्ये वर्तवण्यात येत नाही आहे। या भागामध्ये उन्हाचा कडाका कायम असणार आहे, तापमानातील वाढ देखील कायम असेल। तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यातील आजची पावसाची म्हणजेच की 13 जूनची पावसाची अपडेट राहणार आहे, पावसाची स्थिती राहणार आहे। यामध्ये अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस देखील बघायला मिळेल, तर काही भागांमध्ये उन्हाचा कडाका देखील कायम असणार आहे। तर अशा प्रकारे 13 जून 2023ला अनेक भागामध्ये त्या ठिकाणी पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल। सर्वाधिक पावसाचा जोर हा मध्य महाराष्ट्र कोकणपट्टीमध्ये दिसून येईल। तर हीच होती आपली 13 जून 2023ची पावसाची अपडेट। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे जे अपडेट राहतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत। तोपर्यंत जे आहे मी इथंच थांबतोय। धन्यवाद।